सरकार कोसळणार म्हणूनही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही मुख्यमंत्री करत नाही आहेत. स्वतः बच्चू कडू त्यांच्याच गटात जे सहभागी झाले त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की होत नसेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, पण खोटं बोलू नका. काल त्यांचाही अपघात झाला आहे टू व्हीलरनी. आता हा अपघात झाला आहे की याच लोकांनी घडून आणला आहे याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. मी तर ती मागणी केली आहे, काल ट्विटरद्वारे पण मागणी केली की बच्चू कडूंचा अपघात होता की सत्ताधाऱ्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न होता याची चौकशी झाली पाहिजे. सरकार कोसळणार म्हणूनही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही मुख्यमंत्री करत नाही आहेत. स्वतः बच्चू कडू त्यांच्याच गटात जे सहभागी झाले त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की होत नसेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, पण खोटं बोलू नका. काल त्यांचाही अपघात झाला आहे टू व्हीलरनी. आता हा अपघात झाला आहे की याच लोकांनी घडून आणला आहे याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. मी तर ती मागणी केली आहे, काल ट्विटरद्वारे पण मागणी केली की बच्चू कडूंचा अपघात होता की सत्ताधाऱ्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न होता याची चौकशी झाली पाहिजे.